भारताचे अनेक देशांशी आर्थिक व सांस्कृतिक संबंध होते. मागच्या पाठामध्ये आपण बघितलेलं होतं की सांस्कृतिक जडणघडण कशा पद्धतीने झाली. तर आज आपण या पाठामध्ये भारत आणि पश्चिमेकडील देश यांचे कसे संबंध होते, त्यांचे आर्थिक व्यवहार कसे होते, सांस्कृतिक व्यवहार कसे होते याची माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी त्या ठिकाणी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले होते आणि या व्यापारी संबंधामधून त्या ठिकाणी काय झालं, भारताचा बाह्य जगाशी संबंध आला. मग भारताचा बाह्य जगाशी केवळ आर्थिकच संबंध आला नाही, तर त्या आर्थिक संबंधाबरोबरच त्या ठिकाणी सांस्कृतिक संबंध देखील त्या ठिकाणी आला आणि आर्थिक देवाणघेवाण सांस्कृतिक देवाणघेवाण त्या ठिकाणी वाढीस लागली. मग या ठिकाणी काय झालं, ग्रीक इतिहासकार आले. मग या ग्रीक इतिहासकारांनी काय केलं, त्यांचं कुतूहल भारताबद्दल वाढू लागलं की भारतामध्ये जी काही संस्कृती आहे, भारतामध्ये जो काही व्यापार आहे, त्यासाठी ते भारतात येऊ लागले आणि त्यांनी जे काही लिखाण केलं त्याच्यामधून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला आणि पश्चिमेकडील देश त्या ठिकाणी हळूहळू भारताकडे व्यापाराच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीबद्दल जी आस्था होती त्यासाठी ते भारतामध्ये येऊ लागले आणि त्यातून मग भारत आणि पाश्चिमात्य देश पश्चिमेकडील देश यांचा संबंध त्या ठिकाणी येऊ लागला. मग याला काय पुरावा आहे, तर ग्रीक मूर्तिकलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की एका नव्या कला शैलीचा उदय त्या ठिकाणी झाला आणि त्याला गांधार कला असे त्या ठिकाणी म्हणतात. मग या गांधार कला शैलीमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्ती हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळून आल्या आणि मग ह्या ज्या काही मूर्ती आहेत त्या जर आपण बघितल्या तर आज रोजी अफगाणिस्तानमधील गांधार या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतो. तर आपण महाभारतामध्ये गांधार हा शब्द त्या ठिकाणी ऐकलेला आहे की गांधार प्रदेशाची माहिती त्या ठिकाणी आपल्याला महाभारतामध्ये दिसून येतो. तर या प्रदेशामध्ये अफगाणिस्तानामधील या मूर्ती त्या ठिकाणी आढळून आल्या आणि त्यातून गांधार शैली त्या ठिकाणी उदयास आली आणि गांधार प्रदेशामध्ये जे काही मूर्ती सापडल्या त्याच्यावरून गांधार शैली त्याला म्हटले जाऊ लागले. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भारत आणि पश्चिमेकडील देशांशी संबंध होते हे आपल्याला दिसून येते.